गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली मुंबई प्रीमियर लीगचा धमाका अखेर आजपासून सुरू होतोय. मुंबई क्रिकेटच्या इतिहासात अशा प्रकारची लीग प्रथमच होत असून या लीगमध्ये 6 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबई क्रिकेट संघटना देशातील सर्वाधिक बलवान आणि महत्त्वाची अशी क्रिकेट संघटना, ज्या संघटनेनं जागतिक दर्जाचे क्रिकेटर दिले अशी संघटना. या संघटनेनं आता अजून एक पाऊल पुढे टाकत मुंबई प्रीमियर लीग सुरू केली आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. सर्वाधिक युवा या शहरात क्रिकेट खेळतात. या क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटची गुणवत्ता ठासून भरली आहे. मात्र स्पर्धा एवढी वाढली आहे की प्रत्येकाला टीम इंडिया आणि IPL मध्ये खेळण्याची संधी मिळेलच असं नाही. या लीगमुळे मुंबईतील अनेक गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळेल असं क्रिकेटपटूंना वाटतंय. जे क्रिकेटर्स मुंबईमध्ये खेळतात लोकल क्लब क्रिकेटमध्ये, स्कूल क्रिकेट, कॉलेज क्रिकेट खेळतात, त्यांच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की त्यांचं जे टॅलेंट आहे, बिकॉज सगळ्यांनी मुंबईचं क्रिकेट फॉलो केलं आहे, मुंबईचा इतिहास आपल्याला माहिती आहे की कसे कसे क्रिकेटर्स आपण प्रोड्यूस केले आहेत. सो ही त्यांच्या सर्वांसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे त्यांचं जे टॅलेंट दाखवण्याची. आणि यू नेवर नो, आय मीन हे टॅलेंट त्यांनी इकडे जे कोणी चांगलं खेळ काही ना IPLची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. सो एक चांगला प्लॅटफॉर्म मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिला आहे. दरम्यान गेल्या काही वर्षापासून रणजी सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबईला विजेतेपद हुलकावणी देत आहे. मात्र मुंबई गुणवत्तेच्या दृष्टीनं कुठंही कमी नसल्याचं मत माजी क्रिकेटर झहीर खाननं व्यक्त केलंय. याखेरीज भारतासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूंचा लिलाव मुंबई प्रीमियर लीग साठी केला जाऊ नये असंही मत त्यानं व्यक्त केलंय. ये टूर्नामेंट नए प्लेयरों के लिए ज़रूर फायदेमंद होगा. मुझे ऐसे लगता है कि जब अगर आप बड़े लीग की तरफ देखो, अगर आप IPL जैसे लीग की तरफ देखो, तो वहाँ पे जब आप इंटरनेशनल प्लेयर्स के साथ टाइम बिताते हो तो यंगस्टर्स को फ़ायदा होता ही होता है. तो यहाँ पे एक छोटी सी लेवल है, लेकिन इसका फ़ायदा मुंबई क्रिकेट को हो सकता है. एक युवा खिलाड़ी के रूप में अगर उनके साथ टाइम बिताने का मौका मिलता है तो आपके खेल में, आपके प्रिपरेशन में ज़रूर उसका असर दिखता है और उसका जरूर इन्हें फायदा होगा. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, अभिषेक नायर आणि सूर्यकुमार यादव सारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर या लीग मध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत. यामुळे मुंबई क्रिकेट आणि फॅन्सला या लीगची उत्सुकता लागून राहिली आहे. मेघा कुचिक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.